हिंदू युवती आणि मुस्लिम युवक अशा दोघांमध्ये असलेल्या प्रेम प्रकरणाला लोकांचा कायमच विरोध असतो. कधी युवतीच्या कुटुंबियांचा विरोध तर कधी युवकाच्या कुटुंबियांचा. असेच एक हत्या प्रकरण सध्या बेळगावमध्ये मोठ्या चर्चेत आहे आणि ते म्हणजे खानापूर नजीक बेळगाव खानापूर रेल्वे मार्गावर एका मुस्लिम युवकाचा मृतदेह आढळणे. 28 सप्टेंबर रोजी बेळगाव खानापूर रेल्वे मार्गावर एका मुस्लिम युवकाचा मृतदेह सापडतो. सुरुवातीला असे भासले जाते की त्या युवकाने आत्महत्या केली असावी, मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर असे समजले की हा युवक मूळचा खानापूरचा रहिवासी, मात्र अलीकडे आझमनगर बेळगाव येथे राहणारा. अरबाजच्या शरीरावर आणि डोक्यावर असलेले घाव पाहून हे तर निश्चित झाले की त्याचा खून झाला आहे आणि हत्यारांनी आत्महत्या भासवण्यासाठी म्हणून अरबाजला मृत्यूमुखी पाडून त्याला रेल्वे मार्गावर टाकले. दिवसेंदिवस होत असलेला पोलिसांकडून तपास यावरून असे समजले की प्रेम प्रकरणातून हा खून करण्यात आला आहे. अरबाज याचे खानापूरमधील एका हिंदू युवतीशी प्रेम प्रकरण सुरू होते आणि म्हणूनच युवतीच्या कुटुंबियांनी अरबाजला मारण्यासाठी सुपारी दिली आणि त्याचा जीव घेतला. तर आता अरबाजच्या हत्यारांना शोधण्याचे काम पोलिसांकडून जोरात सुरू झाले आणि शेवटी तपास पथकाने खानापुरातील श्रीराम सेना हिंदुत्वादी संघटनेच्या प्रमुखांसह एकूण 10 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये पुंडलिक नागप्पा मुदगेकर, कुतुबुद्दीन अलाबक्ष पेबारी, सुशीला इराप्पा कुंभार, मारुती प्रल्हाद सुगते, मंजुनाथ तुकाराम गोंधळी, गणपती ज्ञानेश्वर गोंधळी, इराप्पा बसवनेप्पा कुंभार, प्रशांत कल्लाप्पा पाटील, प्रवीण शंकर पुजारी, श्रीधर महादेव डोनी अशांना अटक करण्यात आले. तर अरबाजला मारण्याची सुपारी युवतीच्या कुटुंबियांनी दिली होती असा संशय आहे. तर युवतीच्या कुटुंबियांचे म्हणणे असे आहे की आमच्या विरोधात पुरावे आढळले तर अटक करा, नाहीतर आम्हाला याबद्दल काहीही माहीत नाही. तर दिवसेंदिवस अरबाज मुल्ला खून प्रकरण वेगळे वळण घेत आहे. त्याचा शेवट काय होणार हे पाहायचे आहे. ಅರ್ಬಾಜ್ ಮತ್ತು ಅರ್ಬಾಜ್ನ ತಾಯಿ ಮತ್ತು ಇನ್ನಿತರರು ಸೇರಿ ಅದನ್ನು ಒಂದು ಪಂಚಾಯಿತಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ 26ನೇ ತಾರೀಕು. ಬಟ್ ತದನಂತರನೂ ಅದು ಹಾಗೆ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ ಅನ್ನೋಂಥ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿಯನ್ನು ಮಾಡಿ 28ನೇ ತಾರೀಕು ಪುಂಡ್ಲಿಕ್ಕು ಮತ್ತು ಆತನ ಸಹಚರರು ಅದನ್ನು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಆತನನ್ನು ಖಾನಾಪುರದ ಬೆಳಗಾಮಿಂದ ಖಾನಾಪುರಿಗೆ ಕರೆಸ್ಕೋತಾರೆ. ಆ ದಿನ ಆತನನ್ನು ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ರೈಲ್ವೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ರೈಲ್ವೆಗೆ ಡಿಕ್ಕಿ ಆಯ್ದು ಅದು ಮರಣ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋ ರೀತಿ ಅದನ್ನು ಬಿತ್ತರಿಸುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷ್ಯವನ್ನು ತನಿಖೆ ದಿಕ್ಕನ್ನು ಮತ್ತು ಸಾಕ್ಷ್ಯವನ್ನು ನಾಶಪಡಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ತನಿಖೆಯನ್ನು ಕೈಗೊಂಡು ಅಡಿಷನಲ್ SP ಅಮರನಾಥ್ ರೆಡ್ಡಿ ಮತ್ತು DYSP ಬೈಲೊಂಗುಲ್ ಮತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಆಫೀಸರ್ಸ್ಗಳ ತನಿಖಾ ತಂಡವನ್ನು ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದನ್ನು ಪ್ರಕರಣವನ್ನು ತನಿಖೆಯನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡಿತ್ತು. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು 10 ಜನರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. 10 ಜನರನ್ನು ಕೋರ್ಟಿಗೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿಯುತ್ತೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. अरबाज मुलाची हत्या हिंदी चित्रपट दृश्यम सारखी रचून केल्याचे बोलले जात आहे आणि मुस्लिम बांधवांकडून अरबाजच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. असेच अनेक स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी पात्र हा KNN सिटी न्यूज मराठी.